Hello all my dear students. Today we are going to learn class 3rd NCERT poem, an interesting poem that name is Little by Little. Yes, it is my dear students. In this poem, there is a seed who is telling us that how it grows and how was the journey of its growing. Yes, it is my dear students. It is really, really very interesting poem, and in this poem we will learn how to grow and how it will be big and bigger things by little. Yes, it is little by little. Okay, so before starting this, they have asked us question. Even the biggest tree began life as a tiny seeds. Yes, it is my dear students. We all see the biggest and bigger and bigger and bigger trees. Yes, it is. Just trees are more and more big. But how they will grow? You know? Yes, it is my dear students. Even a biggest tree begins its life with the tiniest seed. कुठलंही झाड जेव्हा मोठं होणार असतं ना, किंवा मोठं झालेलं कुठलंही झाड असू दे, तर त्या झाडाने स्वतःच्या वाढण्याची सुरुवात ही छोट्याशा बीजापासून केलेली असते. हेच या कवितेत सांगितलंय. या कवितेत एक छोटीशी बी आहे जी सांगते की मी कशी वाढत गेले, माझ्यात कशा छोट्या छोट्या बदलांनी माझं एक मोठं छान असं झाड झालं. ओके, सो माय डिअर स्टुडंट्स, लेट स्टार्ट द पोयम लाईन बाय लाईन. The poem's name is Little by Little. Before starting this poem, we all are going to do one activity after this poem. Just I'm going to tell you which is that activity, but after listening this poem. Yes, it is, my dear students. So let's start. Little by little, an acorn said. An acorn म्हणजे seed. अकॉन म्हणजे बी, एक छोटस बी आहे ते म्हणतंय. बघा, लिटिल बाय लिटिल अँड अकॉन सेड ऍट ॲज इट स्लोली सँक इन इट्स मॉसी बेड. तो सांगतोय लिटिल बाय लिटिल अँड अकॉन सेड. एक बी आपल्याला सांगतेय की हळूहळू काय म्हणतात, छोट्या छोट्या पायऱ्यांनी, अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी, म्हणजे लिटिल बाय लिटिल छोट्या छोट्या प्रगती करत असं एक छोटस बी आहे जे वाढत चाललंय. बघा, ॲज इट स्लोली संक इन इट्स मॉसी बेड, आणि त्या झाडावरून खाली पडलं आणि ते हळूहळू मातीमध्ये दबलं जात आहे, शेवाळ्यांनी भरलेल्या. मॉसी म्हणजे शेवाळं असणाऱ्या, किंवा आपण म्हणतो ना भुसभुशीत असणाऱ्या जमिनीत, असं ते आतमध्ये घडलं जात आहे. संक अर्थात ते आतमध्ये डुबलं जात आहे, त्याच्यात बुडलं जात आहे, मातीत बुडलं जात आहे ते. बघा, लिटिल बाय लिटिल अँड अकॉर्ड सेड ॲज इट स्लोली सन इन द मॉसी बेड. मॉसी बेड तो काय म्हणतोय, जमिनीला मॉसी बेड म्हणतोय, म्हणजे शेवाळ्यांनी असलेला किंवा असा भुसभुशीत असणारा माझा बेड, माझा काय म्हणतात बिछाना, असं ते म्हणतंय. बघा, आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. A little seed telling us that I am improving every day. Every day, yes it is. That little seed is, first of all, it is going to sunk in that thing. म्हणजे पहिल्यांदा तर ते जमिनीत बुडत आहे, आणि जमिनीत बुडल्यानंतर, त्या मॉसी बेडवर बुडल्यानंतर ते सांगतंय की मी हळूहळू प्रगती करतोय, छोट्या छोट्या का असेना पण छोट्या छोट्या गोष्टींनी मी प्रगती करतोय, असं ते सांगतंय. बघा, आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे. इम्प्रूव्हिंग आपल्यात प्रगती करणे, तसं ते सीड सांगतंय आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी डे, म्हणजे प्रत्येक दिवशी मी माझ्यात काहीतरी बदल करतोय, काहीतरी इम्प्रूव्हमेंट करतोय, चांगलं अशी प्रगती करतोय. ओके, दॅन हिडन डीप इन द अर्थ अवे लिल बाय लिल ईच डे इट ग्र्यू. बघा, तो काय सांगतोय, हिडन डीप इन द अर्थ अवे, की जमिनी, अर्थ म्हणजे जमिनी, म्हणजे पृथ्वीमध्ये म्हणतात अर्थमध्ये शब्दशः अर्थ, पण इथे अर्थ आहे तो अर्थमध्ये, म्हणजे मी जमिनीत हळूहळू रुजला जातोय, आणि रुजलेला मी हळूहळू वाढत जातोय, माझ्यात प्रगती होती, असं ते छोटंसं बीज आपल्याला सांगतंय. लिल बाय लिल इट सीप
द ड्यू. लिटिल बाय लिटिल इट सिप्स द ड्यू म्हणजे ते सांगतंय की मी हळूहळू पाण्याचे सगळे अंश पीत आहे, मी हळूहळू सगळं पाणी ऍब्झॉर्ब करून घेत आहे, असं ते छोटंसं बी सांगते. बघा, बी रुजताना जमिनीत जातं आणि जमिनीत गेल्यानंतर त्याला मॉइश्चर मिळतं, त्याला काय म्हणतात, त्याला ऊब मिळते, त्याला पाणी, जमिनीतले घटक मिळतात आणि ते हळूहळू वाढत जातं. ती प्रोसेस त्याने आपल्याला इथं सांगितली. बघा, नेक्स्ट पॅराग्राफ बघूया. डाऊनवर्ड इट सेंट आउट अ थ्रेड लाईक रूट. तो सांगतोय की माझ्या म्हणजे त्या बीचाच्या खाली थ्रेड लाईक रूट्स म्हणजे छोटे छोटे अगदी धाग्यांसारखी अशी त्याची मुळं वाढायला सुरुवात झाली आहे. अप इन द एअर म्हणजे हवेत, हवेत म्हणजे वर, जमिनीच्या वर. बघा, स्प्रँग अ टायनी शूट म्हणजे हळूहळू माझं एक छोटंसं खोड वाढायला सुरुवात झाली. ते बी सांगतंय की जमिनीच्या खाली माझी छोटीशी धाग्यांसारखी मुळं वाढत आहेत आणि जमिनीच्या वर म्हणजे हवेत, जमिनीच्या वर माझं शूट वाढतंय म्हणजे खोड वाढतंय, नाजूकसं खोड वाढतंय जे हळूहळू वाढत चाललंय, असं ते सांगतंय. बघा, देन डे बाय डे अँड इयर बाय इयर, दिवस आणि दिवस आणि वर्ष आणि वर्ष. आपण म्हणतो ना दिवसेंदिवस एवढी प्रगती होत चालली आहे, वर्षानुवर्ष ही प्रगती होत चालली आहे, तसं तो सांगतोय. डे बाय डे, इयर बाय इयर, दिवसेंदिवस, वर्षोंवर्ष, लिटल बाय लिटल द लीव्स अपियर. आणि दिवसेंदिवस, वर्षोंवर्ष अशी गेल्यानंतर हळूहळू लिटल बाय लिटल लीव्स अपियर, मला पानं सुद्धा आली आहेत, असं तो सांगतोय. दिवस दिवस छोटे छोटे प्रगती करून मला पानं आली आहेत, छोटंसं खोड आलंय, मुळं आली आहेत, असं ते सगळं सांगतंय. बघा, अँड द स्लेंडर ब्रांचेस स्प्रेड फार अँड वाईड टिल द मायटी ओक इज द फॉरेस्ट प्राईज. आता तो काय सांगतोय बघा, अँड द स्लेंडर ब्रांचेस स्प्रेड फार अँड वाईड. आणि मग त्याच्या मोठ्या अशा झालेल्या, अगदी प्रगल्भ झालेल्या, भरपूर पानं असलेल्या, अशा बलाढ्य अशा सगळ्या ज्या त्याच्या फांद्या आहेत त्या अशा लांबपर्यंत पसरलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर टिल द मायटी ओक इज द फॉरेस्ट प्राईज. आणि नंतर ते ओकचं जे झाड आहे ते आता या जंगलाची शान बनलंय, जंगलाचा प्राईड बनलंय. बघा, आपण बघतो की जंगलात एक मोठंसं झाड असतं आणि त्या वृक्षाखाली आपण सावलीला थांबतो, बरोबर? येस, इट इज माय डिअर स्टुडंट्स. तर छोटंसं बीज असतं, ते कसं वाढतं, ते वाढत वाढत जातं आणि त्याचा एक मोठं झाड वटवृक्ष होतो, असं या कवितेत सांगितलं गेलं. कुठलंही झाड लगेच वाढत नसतं, तसंच आपल्या आयुष्यातही असतं. कुठलीही गोष्ट आपल्याला पटकन नाही येत, हळूहळू 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 आपल्यात बदल होत जातात. आपण जसजसे कष्ट करू, आपण जसजसं काम करू, तस तसं आपल्यालाही बेनिफिट्स मिळत जातात. लिटिल बाय लिटिल एव्हरी वन ग्रोज, माय डिअर स्टुडंट्स. यू ऑल आर ऑल्सो ग्रोईंग लिटिल बाय लिटिल अँड यू विल बी अ प्राईड ऑफ ऑल ऑफ अस वन डे. दॅट डे आय विल बी वेटिंग फॉर दॅट डे. ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू ऑल्सो. सो माय डिअर स्टुडंट्स, आय होप यू लव दिस पोएम. And please do study of this poem. And before leaving, I want to tell you one activity that we all are going to do. That activity is, you all have to do one activity with a seed. तुम्हाला सगळ्यांना एक छोटंसं बी पेरायचं आहे. बघा, तुम्हाला जे झाड आवडतं त्या झाडाचं तुम्ही बी पेरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ते बी पेरायचं आहे, छोटंसं बी, आणि त्याचे फोटोज काढायचे. येस, इट इज. जेव्हा तुम्ही पेरलं तेव्हाचा फोटो काढायचा आहे. मग तो हळूहळू उगवेल, त्यानंतर तो उगवतोय कसा याच्यानुसार तुम्हाला त्याचे फोटो काढायचे. आणि आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण नक्कीच बघू की तुमचं ते रोप कितपत वाढलंय. लिटिल बाय लिटिल वी ऑल आर ग्रोईंग अँड इफ वी वॉन्ट टू लिव्ह इन दिस अर्थ वी हॅव टू डू समथिंग फॉर अवर नेचर. येस, we want to do something for our mother nature. Nature is also our mother. We have to do something for our nature. Please, my dear students, only one
only one plant or only one tree you have to grow, please do it. It will be really very, very happiness for me and you also. It's your activity and yeah. My dear students, you all have to write question and answers of this poem, Lel by Lel. If you have any doubt, you can ask me in the comment section. And please do like, share and subscribe my channel. And yeah, don't forget to do your studies. All the best for your studies, my dear students. Stay happy, stay Manavibhor, be Manavibhor.